तर कोकणातली सकाळ तुम्ही बघू शकता, फारच मस्त असा सूर्य उगवला आहे. आणि कोकणातले स्ट्रीट्स, आपण काशी त्या गावात आहे आता. व्हेरी नाईस फ्रेश मॉर्निंग, सगळ्यांची झोप झाली आहे. आणि श्वेता काय मग आज कुठं जायचं आपला? गुड मॉर्निंग गाईज. आणि आज आपला दुसरा दिवस आहे, तर सगळ्यांची आता लगबग सुरू झाली आहे आवरण्याची. आणि इथून आता आपण आज काशी ब्रिजवरनं मरुड जंजिराला निघणार आहे. पण जिथं स्टे केला होता ती ही प्रॉपर्टी आहे. फारच सुंदर असा हे रिसॉर्ट होतं, निसर्गरम्य असं एकदम वातावरण. मग आजचा प्लॅन काय? आजचा प्लॅन आता काही नाही, आम्ही रूम वरून निघालो, पूर्ण फ्रेश झालो आणि आता आम्ही जंजिरा किल्ल्यावर. तर मित्रांनो, आपण आता कोकणातल्या नांदगावला आलो आणि इथे एक सिद्धिविनायकाचं मंदिर आहे, तर आपण त्याला आता भेट देऊयात. आपण आता बाप्पाचं दर्शन घेऊयात. चला. अहमदगंज राजवाडा तुम्ही बघू शकता, इथं आपल्याला रस्त्यात लागला आहे. मुरुड गावावरून आपण आता जंजिराला चाललो आहे. आणि जंजिराला जाताना आपल्याला घाटातून आपल्या जंजिराचा व्ह्यू दिसतोय. तुम्ही बघू शकता जंजिरा किल्ला आणि हा मुरुड जंजिराचा परिसर. तर आपण आता जेट्टीच्या इथं आलो आहे. राजपुरी गावात तुम्हाला यायला लागतं. मग मुरुडवरनं आम्ही आता राजपुरी गावात आलो आहे आणि राजपूरवरनं आता आम्ही इथनं बोट घेऊन जंजिरा किल्ल्यावर जाणार आहे. तर बघूयात जंजिरा किल्ला. जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी इथून तिकीट घ्यावं लागतं आणि इथं आपल्याला तिकिटाचे प्रति दर रेट दिलेले आहेत. इथं 80 रुपये प्रत्येक एका अडल्टचे, आणि लहान असेल तर 12 वर्षापेक्षा खाली तर त्याचं हाफ तिकीट लागतं आपल्याला. आणि किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर पण दिल्या जाणार तिकीटाचा दर 25 रुपये. अजून म्हणजे इथून 80 जाण्याचे आणि किल्ला बघण्याचे 25 रुपये वेगळे. तर असे आपल्याला 80 आणि 25, 105 रुपये इथनं आपल्याला जंजिरा पर हेड लागतात. कोस्टल प्राईड्स म्हणून ते जेट्टी आहे, इथून आपला एक होडी घ्यायची आणि किल्ल्यावर. चला आता आपण जाऊयात जंजिरा किल्ल्याला. चला रे.
तर आपली बोटची राईड चालू झाली आहे बघू इथं एक 500 मीटर असावा किल्ला आणि हवेच्या याच्यावर ही बोट चालते किस तो आप लोग वहाँ पे जाने के बाद अब तालाब देखेंगे तो वहाँ पे आपको लंबी स्टेप नजर आएंगी वो स्टेप आपको किले के टॉप पॉइंट पे ले जाएंगे ऐसा पॉइंट दिखा जाए किले का टॉप पॉइंट बाली किला कहते हैं इसको 47 के पहले वहाँ पर सिद्धिलों का झंडा लगाया करते थे लेकिन 47 के बाद आपका हिंदुस्तान आज़ाद हो गया अभी वहाँ पर तर आपण आता किल्ल्याच्या गेट पास आलोय हा दरवाजा किल्ल्याचा एक 45 मिनिटाचा वेळ त्यांनी आपल्याला दिला आहे बघूया तर जंजिरा किल्ल्यावर आपली आता एंट्री झालेली आहे जंजिरा हा समुद्रालगतचा अरबी समुद्राच्या पश्चिम दिशेला असलेला किल्ला आहे आणि अभेद्य असा हा किल्ला आहे अरबी समुद्राला लागलेला रेवदंडा रेव गावापासून दंडा हा या सागर किनाऱ्यावरून आपल्याला किल्ल्यावर येता येतं आणि राजपुरी नावाचं गाव आहे त्या समुद्र किनाऱ्यावर पण आपल्याला येता येतं तर राजपुरीला उतरून आपण हा गोटेला हा शब्द घेऊ शकतो जंजिरा हा शब्द एका अरब भाषेतून आलेला आहे जजिरा जजिरा म्हणजे बेटावर असलेला हा किल्ला याच्यानंतर अपभ्रंश जंजिरा असं नाव या किल्ल्याचं पडलेलं चला तर मग बघूया आता किल्ल्याची अर्जुनने आपल्याला पहिल्यांदा काहीतरी एकदम भारी इन्फॉर्मेशन ह्या आपल्या पूर्ण सिरीजमध्ये दिली आहे तर अर्जुन अशीच माहिती आम्हाला भेटत राहिली याची आम्ही अपेक्षा करतो तर आज आता आपण जंजिरा किल्ला एक्सप्लोअर करूयात इथं 3 बुरुज त्यांनी आपल्याला सांगितले इकडनं चढण्यास आणि वरती तोफा पण आहेत तर बघूया वरती काय काय दिसतं आपल्याला इथं 3 मोठ्या मोठ्या तोफ आहे आपल्याला जंजिरा किल्ल्यावर दिसतोय डायरेक्ट 1-2 आणि हे तिसरी तोफ
इकडे अजून तीन पपाया बुरुजावर आपल्याला दिसतायत. तटबंदी तशी फारच जबरदस्त आहे. एवढं पाणी असूनही त्या भिंती आणि जवळजवळ सुस्थितीत आहेत. तर हा असा तिसरा बुरुज होता. आता इथं आपण इकडे तलावाकडे जाणार आहे. आपण तलाव दिसतोय. त्याचे अवशेष अजून बाकी आहेत, म्हणजे आपले राजवाडे किंवा ते असतील त्याचे. तर आता बघूया जे काही राहिलेलं अवशेष आपल्याला दिसत आहे ते आपण चेक करूयात. तस किल्ल्यावर फिरण्यासारखं आहे बऱ्यापैकी, पण इथं टाइमचा जरा टाइम कन्स्ट्रेंट असल्यामुळे आपल्याला किल्ला पूर्ण असा निवांतपणे जरा बघता येत नाही. थोडे घाई घाई करावे लागते. गडाचा म्हणजे किल्ल्याचा जंजिरा किल्ल्याचा हा सेंट्रल पार्ट आहे. आणि इथे एक दोन ते तीन मजली आपल्याला दिसत आहे हे राजवाड्याचा अवशेष. थोडं पडक्या स्वरूपात आहे. वर तर पूर्ण झालं आहे, पण एक साईड तरी त्याच्या अजून शाबूत आहे. बऱ्यापैकी असा हा राजवाड्याचा भाग. आणि इकडे आपल्याला तलाव लागला. आता किल्ल्यावरील जो गोडा पाण्याचा तलाव आहे, म्हणजे चारी बाजूला खारट पाणी समुद्राचं आणि जे गडावर गोड पाणी आहे, तर त्याचा हा व्ह्यू बघू आपण. चलो भागो. हाँ थोड़ा एक 5 मिनट अपन राजवाड़ा वरच्या भागात आता अपन जातोय. बघू वरती काय आपण बघायला. तो पद्मदूर काय बरं म्हणते वरून ठीक आहे. फिरी म्हणा फिरा म्हणे फिरतो. तर जंजिरा च्या टॉपवर आपण आलो. आता बघूया इथे एक फ्लॅग आहे, तर वरून कसा व्ह्यू येतोय. आपली होडी आली आहे आणि आपल्याला आवाज देत आहे. तर आपण आता पाच पाच चाललोय.
आगे क्या एक मिनट बाकी है ना भैया। तर मग कसा वाटला तुला जंजिरा किल्ला? अजून जंजिरा किल्ला मला फार एकदम छान वाटला, पण एक खंत आहे की आपल्या स्वराज्यातला किल्ला नाही, शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा अजिंक्य किल्ला आहे, अजिंक्य राहिला किल्ला आहे, त्याच्यामुळे आपल्याला थोडस एक ते असतं ना की स्वराज्याचं हे किल्ले, कारण एकमेव अद्वितीय असा किल्ला आहे की जो महाराजांना जिंकता आला नाही, महाराजांनी प्रयत्न केले पण आपल्याच लोकांच्या सुपुरीमुळे हा किल्ला आपल्याला जिंकता आला। तर परत आता आपण राजवाडीला जातोय, परत बोटीवर आपण आता प्रस्थान आपलं चालू झालंय आणि हा बोटीचा थरार। चलो श्वेता कमॉन कुठं जाऊ मी? चलो फिर डेस्टिनेशन काय आपल्याला बहुतेक आता महाडला यायचं आहे, तर चला बघूयात पुढे काय काय होतं। तसा एक्सपिरियन्स मस्त होता, काय मजा आली ना तुला? साधारण 2 तास लागतात, 2 तासात पूर्ण जंजिरा किल्ला बघितला जातो, तर तुम्ही अकॉर्डिंगली प्लॅन करू शकता। 1 तास जाण्यात जातो, 1:45 तिथं फिरायला देतात ते आपल्याला, तर 1 तास तर तिथे जातो आपल्याला। तर बघू ते नारळ पण आहेत, तिकडे गँग नारळ पाणी पिण्याच्या बेटात दिसते। चला आता आपण नारळ पाणी घेतलंय, थोडी हिट आपण कमी करूयात। कोकणात आल्यानंतर नारळ पाणी पिलं तर काय मजा नाही, नारळ पाण्यावर सगळ्यांनी ताव मारलाय गँगनी। कसं आहे पाणी? तुम्ही इथे आपलं मुरुडचं आता फिश मार्केट बघू शकता, खूप सारे सुक्की मासे इथे आहेत आणि आपल्याला आता सुरमई घ्यायची आहे, ओली सुरमई पॉपलेट। तर बघू मार्केटमध्ये आपल्याला आता कुठले कुठले मासे बघायला भेटत आहेत। मुरुडचे हे स्ट्रीट आहे, नाही थांबा 5 रुपये क्रॅप कसे दिले मावशी? क्रॅप कसे दिले? 50 ला वाटाय केवढा दिला मावशी? सगळ्या 200 किती ते? 4 कसे दिले? पापलेट दिले 1000 रुपये किती आणि? नाही ना मावशी मागे सुरमई आहे का? सुरमई
करून आहे का? हे काय टायगर प्रॉन्स सगळे एवढी एवढी काय करू मावशी बघतो बघतो सुरमई कशी दिली मावशी सुरमई किती हा किती लाय सगळे नाही ना 1500 महाग आहे ना किती देता तुम्ही मला चला कुठला मासा आहे राणी मासा राणी मासा राणी मासा ही कोल्बी आहे ताजे कोल्बी बघा आणि हे काय रावस कसे असते आणि खायला टेस्ट असते मरुडचा फिश मार्केट मध्ये आज आपण आलोय इथे सुरमई रावस 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 आहे का कसा झाला हा कुठला मासा आहे बरा तर आपण आता मुरुडला आपल्याला एक काकू भेटला आहेत आपण त्यांच्या घरी आज फिश बनवायला आलो आहे त्या आपल्याला फिश फ्राय फिश करी आणि भाकरे वगैरे बनवून देणार आहेत तर आज आपण त्यांच्याकडेच लंच करणार आहे बघूया काकूंचं घर कसं आहे आणि हे कोकणातलं घर आपल्याला एक आज बघायची संधी मिळाली आहे तर बघूया काकू आम्हाला मार्केटमध्ये भेटल्यात आणि त्यांनी आम्हाला इथे घरी आमंत्रित केलं तर त्यांनी घरी सगळं बनवून द्यायचं आपल्याला प्रॉमिस केलं आहे इथं आपली गॅंग त्यांच्या घरी एन्जॉय करताना हे त्यांचं देवघर ही त्यांची देवखोली इथे आणि गणपतीचा उत्सव त्यांच्याकडे जोरात असतोच कोकणात असा आहे आणि इकडे त्यांचं किचन आहे हॅलो काय नाव तुझं नाव सांग ना मला काय नाव आहे कॅडबरी हो कॅडबरी कॅडबरी देणार आवडते ना तुला कॅडबरी तर काका काय काय बनवतोय काकू तुम्ही आता हे करते हे भातावर करते हे तुम्हाला तळून देते ही डाळ केलंय ओके सुका करते टोमॅटो मिरच्या कोथिंबीर टाकून अशा प्रकारे किचन आहे काकूंचा एकदम सुंदर भात पण लावलाय काकूंनी मस्त तुमच्या पुढ्यात ठेवले आला तर भात दुसरा ठेवला आम्हाला ना ओके 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 काय कमी पडला तर काय टेन्शन घेऊ नका नाही नाही काकू काय काय लावलंय काकू याला लसूण हा चिंच चिंच पण हिंग हळद मग वैस वासने मग अरे वा वैस मास मारत ना लसूण वैस वासने मग खाला पण चांगले टेस्टी म्हणून त्यांना पापडाची शिपुरी आहेत ते दोन दोन करते चार आहेत ते चार करायला सोय हे जातो आठ जण त्यातली घाण काढली ना मग फोटो हो 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 आणि इथे जेवणाची तयारी झाली आहे तर गाइस बघू शकता तुम्ही इथे आम्ही आता या बीच वर आम्ही इथे बसून एकदम चिल करतोय ही बीच मरुड बीच मरुड आम्ही आता इथे चिल करतोय दुपारी मासे रेचले आणि आम्ही इथे वरण
वरण भात खाऊन आणि नॉन व्हेजिटेरियन आहेत पण काही कारण असतो नॉन व्हेज खाता आलं नाही पण एकदम अटल असे नॉन व्हेज लव्हर आहेत त्याच्यामुळे यांना इतका जीव यांचा कसा तरी होत होता तर कसं तरी त्यांनी कंट्रोल केलं. चला तर मित्रांनो आपल्याला आता महाडला यायचं आहे. तुम्हाला कसं वाटलं इथं कोकण? फायनली कोकणला बाय बाय करतो आपण. कोकण अजून आता खूप पाहण्यासारखं आहे पण वेळ अभावी आणि सर्व गोष्टींच्या अभावी आपण त्याला वेळ पुण्याकडे वळवतोय. त्याच्या आधी आपण महड आणि रायगडला जाऊ बरोबर आणि महाराजांचं दर्शन घेऊन कोकणाचा निरोप घेऊ बरोबर. तर आपल्याला उद्या रायगड चढायचं आहे आणि आपली बटे आयरानी ना पुढला एपिसोड आयरानी मानसकरांचा. तर चला मित्रांनो आता मुरुडला आपण बाय बाय करूयात आणि पुढच्या डेस्टिनेशनला आपण निघतो. आता आम्ही महाडला निघतोय. आज ते बहुतेक महाडलाच असेल तर भेटूयात महाडला आणि तिथली मस्ती बघूयात.